आणि यानंतर एक आणखी महत्वाची अपडेट येते नाशिकहून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना गृह विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे पोलीस आयुक्त दीपक पांडे राऊतांच्या भेटीला पोहोचले दीपक पांडे यांनी एक लेटर लिहिलं होतं महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारासंदर्भात महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार हे आरडीएक्स सारखे आहेत अशा प्रकारचं पत्र दीपक पांडे यांनी पोलीस मु पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं होतं आणि त्यानंतर या लेटर बॉम्बवर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडतात आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो दीपक पांडे हे राऊतांच्या भेटीला पोहोचलेले आहेत महसूल विभागासंदर्भात वादग्रस्त पत्र लिहिल्याप्रकरणी दीपक पांडे यांना गृह विभागानं नोटीसही बजावली आहे आणि या सगळ्या संदर्भातली अपडेट आपल्याला देत आहेत गणेश ठाकूर गणेश कविता आता दीपक पांडे संजय राऊत यांच्या घरीच आहेत काही वेळापूर्वी ते निवासस्थानी पोहोचले आणि आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक पांडेच्या पत्रावरती नाराजी व्यक्त केली होती त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं आणि पत्र वाचून मंत्रिमंडळामध्ये सर्व मंत्र्यांसमोर त्यांनी असा उल्लेख केला की असे पत्र लिहिण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना आहेत का आणि त्यानंतर कारण दाखवा नोटीस आता बजावली गेली आहे आपल्या आपल्याला ही बातमी मिळते आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं येणं म्हणजे मैत्री हे जे निवासस्थान आहे संजय राऊतांचं तिथं ते पोचलेत एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपण दाखवतोय त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न केला पण ते आत गेले संजय राऊत आणि दीपक पांडे हे अत्यंत जवळ त्यांचे संबंध आहेत संजय राऊत हे नाशिकचाही प्रभार त्यांच्याकडे आहे पक्षाचा आणि असं म्हटलं जातं की संजय राऊतांची आणि दीपक पांडे चांगली ओळख आहे आणि यासाठीच या अडचणीच्या वेळेला संजय राऊतांकडनं मदत मागण्यासाठी दीपक पांडे आलेत का अशी चर्चा रंगली आहे कारण दीपक पांडे यांच्या विरुद्ध स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्री असो ज्यामध्ये महसूल मंत्री आहेत सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली की अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या महसूल विभागावरती पत्र लिहिण्याचे अधिकार दीपक पांडे यांना कोणी दिले आणि यामुळे आता कारण दाखवून नोटीस दिली गेली आहे अजित पवार नाराज आहेत अशा वेळेला राजकीय गॉडफादरकडून किंवा राजकीय आपले जे लोक आहेत त्यांच्याकडनं मदत मागण्यासाठी संजय पांडे आल्याचं बोललं जात आहे संजय पांडे आताही निवासस्थानी आहेत कारण संजय संजय राऊत अजून इथं पोहोचले नाही दीपक पांडे माफ करा दीपक पांडे अजूनही संजय राऊत यांच्या निवासस्थानी आहेत संजय राऊत अद्याप घरी पोचले नाहीये थोड्याच वेळात ते पोचतील कार्यकर्ते जमत आणि दीपक पांडे हे इथं आहेत दीपक पांडे यांच्याशी चर्चा संजय राऊत यांची चर्चा केल्यानंतर दीपक पांडे बाहेर येतील त्यानंतर त्यांना मी हा प्रश्न विचारू की कारण दाखवा नोटीसवर त्यांना काय म्हणायचंय आणि जी नाराजी व्यक्त केली आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट